सध्या रणबीर कपूरच्या अॅनिमल या चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातलाय. मात्र या चित्रपटाबद्दल मी तुम्हाला काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहे, ज्या ऐकून तुम्ही देखील शॉक व्हाल. त्यामुळे चला तर पाहूयात कोणत्या आहेत या इंटरेस्टिंग गोष्टी अॅनिमल चित्रपटातील. या चित्रपटाची पहिली इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे चित्रपटाचं नाव. तर या चित्रपटाचं नाव आता जरी अॅनिमल असलं तरी या अगोदर हे नाव डेव्हिल असं ठेवण्यात येणार होतं. तसेच हा चित्रपट हिंदीत नाही तर साऊथमध्ये रिलीज करण्यात येणार होता. आणि त्याहूनही इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जो रणबीर कपूर हा सिनेमा प्रचंड गाजवतोय त्याचं या चित्रपटासाठी कास्टिंगच होणार नव्हतं. त्याच्याऐवजी साऊथचा सुपरस्टार महेश बाबू याला घेण्यात येणार होतं. पण आपल्या चाहत्यांना अशा प्रकारची स्क्रिप्ट आवडणार नाही म्हणून महेश बाबूने या चित्रपटाला नकार दिला. तसेच या चित्रपटाच्या काही सीन्सचं शूटिंग हे अभिनेता सैफ अली खान यांच्या पटौदी पॅलेसमध्ये शूट करण्यात आलंय. आणि सर्वात आगळी वेगळी गोष्ट म्हणजे या चित्रपटाचा टाइम. सध्या चित्रपटांचा टाइम फार तर 2.5 तास ठेवण्याचा ट्रेंड असताना हा चित्रपट तब्बल 3 तास आणि 21 मिनिटांचा आहे. त्यामुळे या चित्रपटाला थिएटरमध्ये दिवसभरात केवळ 3 शो मिळत आहेत. तर या चित्रपटातील गाण्याबद्दलची एक महत्वाची फॅक्ट म्हणजे या चित्रपटातील दुनिया जला देंगे हे गाणं पारंपरिक गीत असलेल्या बागे विच आया करो या गाण्यावरून घेण्यात आलं आहे. तसेच या चित्रपटाची कथा देखील हिंदीतीलच एल्गार या चित्रपटातून घेण्यात आली आहे. कारण एल्गार चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे कबीर बेदी आणि त्यांचा मुलगा दाखवलेला संजय दत्त हा आपल्या वडिलांचं लक्ष वेधण्यासाठी गुंड बनलेला असतो, अगदी हुबेहूब तशीच कथा अॅनिमलची देखील आहे. तसेच चित्रपटाच्या एका सीनमध्ये अभिनेता रणबीर कपूर हा एका गॅलरीमध्ये फायटिंग करताना दाखवण्यात आलाय. हा सीन 2003 मध्ये आलेला दक्षिण कोरियन फिल्म असलेल्या ओल्ड बॉय या चित्रपटातून घेण्यात आलाय. तर चित्रपटातील आणखी एका गोष्टीने प्रेक्षकांचं लक्ष आकर्षित केलं, ते म्हणजे चित्रपटात दाखवलेली मशीन गन. ही मशीन गन तब्बल 500 किलोची असून तिला बनवण्यासाठी तब्बल 1 कोटींचा खर्च आलाय. तसेच चित्रपटातील आणखी एका फायटिंग सीन मध्ये रणबीर कपूर ज्या मास्क मॅनशी लढत आहे ते तब्बल 800 मास्क खास काचेच्या कोटिंग पासून बनवलेले आहेत. तसेच चित्रपटाच्या कमाई बद्दलची खास गोष्ट म्हणजे या चित्रपटाने ऍडव्हान्स बुकिंग मध्ये तब्बल 12.5 कोटी रुपये कमावलेत. त्यामुळे ऍडव्हान्स बुकिंगचं रेकॉर्ड देखील या चित्रपटाने मोडीत काढलंय. त्याचबरोबर चित्रपटात सर्वांना भावला तो बॉबी देवलचा व्हिलन अवतार. कारण चित्रपटात बॉबी देवलने एक अत्यंत खतरनाक असा व्हिलन निभावलाय तोही न बोलता. होय, कारण बॉबी देवलला या चित्रपटात बोलता येत नाही. तर मंडळी, रणबीर कपूरच्या अॅनिमल चित्रपटाबद्दलच्या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या? तुम्ही हा चित्रपट पाहिलाय का? पाहिला असेल तर तुम्ही देखील अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग गोष्टी आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर आमच्या लेट्सअप मराठीच्या युट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.